चिंटूचं काम झालं सोपं. भाग दोन, तरफेचे प्रकार. तरफ म्हणजेच लिव्हर, एक साधं यंत्र आहे. यामध्ये लोड आर्म म्हणजे भारभुजा, एफर्ट आर्म म्हणजे बलभुजा आणि फलक्रम म्हणजे टेकू असतो. जेव्हा दोन्ही भुजा एकाच लांबीच्या असतात तेव्हा भार उचलायला लागणारं बल समान असतं. पण जर बलभुजेची लांबी भारभुजेच्या दुप्पट असेल तर मात्र अर्धच बल लागतं. जर बलभुजा भारभुजेच्या 10 पट लांब असेल तर भारापेक्षा 10 पट कमी बल लागतं. पण प्रत्यक्षात अशी 10 पट लांबीची भुजा बनवणं प्रत्येक वेळी सोयीचं नसतं. ओ नो, तरफेमध्ये टेकू, बलभुजा आणि भारभुजा यांच्या जागावरून तरफेचे 3 प्रकार ठरतात. पहिल्या प्रकारात बलभुजा आणि भारभुजेच्या मध्ये टेकू असतो. दुसऱ्या प्रकारात टेकू आणि बलभुजा 2 टोकांना असतात आणि भार मध्ये असतो. बलभुजा ही भारभुजेपेक्षा लांब असल्याने उचलण्यासाठी भारापेक्षा कमी बल लागतं. तिसऱ्या प्रकारात टेकू आणि भार 2 टोकांना असतात आणि बल मध्ये असतं. इथे बलभुजा ही भारभुजेपेक्षा लहान असली तरी सोयीच्या दृष्टीनं ती उपयोगी असते. यंत्र काम सोपं करतात आणि कमी कष्टात जास्त कार्य करायला मदत करतात.